रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तिथे शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. विद्यार्थी मायदेशी परतले तरी अर्ध्यावर शिक्षण असल्यानं त्यांच्या भवितव्याचं काय असा प्रश्न निर्माण झालाय. बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेणार आहेत, त्यामुळे शिक्षण अर्ध्यावर सुटण्याची भीती निर्माण झाल्यानं त्यांचं भवितव्य सध्या तरी अंधारात आहे. अशावेळी डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशननं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महत्वाची मागणी केली आहे. युक्रेनमधून परत येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी नियमांमध्ये सूट देऊन भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्यांना प्रवेश देण्यात यावा, त्यांचं शिक्षण पूर्ण करावं अशी मागणी आयएमएनं केलेली आहे. शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं असं सुद्धा आयएमएनं या पत्रामध्ये नमूद केलंय. अभिषेक मोठा आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अभिषेक, या युद्ध परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण अर्धवट सोडून त्यांना मायदेशी यावं लागलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवर आयएमएचं हे पत्र एक दिलासा म्हणावा लागेल. काय म्हटलंय आयएमएनं पत्रामध्ये? साधारणपणे कालच हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे आयएमएकडनं. जेव्हा आम्ही आयएमएशी या संदर्भात बोललो तर आयएमएने या संदर्भात म्हटलं आहे की मोठ्या प्रमाणात सध्याला विद्यार्थी तिकडनं आले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या मोठ्या अडचणी आहेत. म्हणजे ही विद्यार्थी बघायचे झाले तर कोणी पहिल्या वर्षात आहे, दुसऱ्या आहे, तिसऱ्या आहे, चौथ्या आहे, अशा एकूण अशा वेगवेगळ्या याच्यात ती वर्षामध्ये मुलं आहेत आणि त्यामुळे मग मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. त्यातच त्यांनी एक सोल्युशन दिलेलं आहे की ज्या वर्षात जी मुलं आहेत आणि ज्या राज्यामधील ती मुलं आहेत त्याच राज्यामध्ये तिथले जे स्थानिक कॉलेजेस असेल, तिथली जी महाविद्यालय असतील, तिथे त्यांना प्रवेश देण्यात यावा. आणि यावर एक सोल्युशन म्हणून त्यांच्याकडनं असं देखील सुचवण्यात आलेलं आहे की आत्ताच्या जागेच्या 5% जागा ज्या आहेत त्या एकूण आपण वाढवूयात. पूर्ण देशाबद्दल त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा एकूण 500 मेडिकल कॉलेजेस आहेत आणि 500 मेडिकल कॉलेजमध्ये बघायचं झालं तर 5% ही जर का संख्या वाढवायची सीट्सची तर एकूण ही विद्यार्थी त्यामध्ये समावू शकतात. आणि त्यामुळे या संदर्भात आयएमएकडनं पुढाकार घेण्यात आलेला आहे. यात अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा जो सुटलेला आहे अशा त्या विद्यार्थ्यांना मोठी अडचण होऊ शकते, त्यामुळे लवकरात लवकर हा निर्णय व्हावा असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोमवारी किंवा मग येणाऱ्या काही दिवसामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय जे आहेत त्यांची आयएमएचे डॉक्टर्स हे भेट घेणार आहेत आणि त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करून लवकरात लवकर यावर तोडगा काढावा, निर्णय घ्यावा असं अपेक्षित त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. अभिषेक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.